महिलांची जी छेडछाड होती ती बंद होणार आहे। शिवने भागातील रस्त्यावर पामची झाडे लावून एनडीए रस्ता सुशोभित करत असताना ज्या शिवने भागात आपण राहतो तो भाग नागरिकांना आपलासा वाटावा याकरिता जिल्हा परिषदेच्या सदस्य अनिता इंगळे यांनी आपले शिवने सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून शिवण्याच्या विकासात आणखीन एक सौंदर्यवर्धक पाऊल टाकले। या सेल्फी पॉइंटचे लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं। यावेळी मकर संक्रांतीच्या वाहनाने सुप्रिया सुळे यांची ओटी भरून त्यांना वाहन देण्यात आले। त्याचबरोबर अनिता इंगळे यांच्या प्रयत्नात शिवने नांदेड या पूर्णत्वाकडे जात असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी देखील सुळे यांनी यावेळी केली। भविष्यात या सेल्फी पॉइंटसह परिसराच्या सौंदर्यात नागरिकांना हवी हवीशी भर टाकणार असल्याचे इंगळे यांनी यावेळी सांगितले। अनिताबाईंची धडपड ही गेले 5 वर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। सातत्याने काहीतरी वेगळं त्या करून पाहतात आणि इथे खूप एक आगळा वेगळा असा एक शिवणे पॉइंट म्हणजे सगळ्या शिवण्याच्या लोकांना एक ओळख आणि एक अभिमान वाटेल असं त्यांनी काम केलेलं आहे आणि हा सेल्फी पॉइंट त्यांच्या प्रयत्नातून होत आहे। त्याचबरोबर सातत्याने महिलांचे प्रश्न, महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील याच्यासाठी त्या सातत्याने झरत असतात। त्यांच्या सगळ्या ह्या कार्यकर्तीला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि माझा विश्वास आहे की ज्या वेगाने त्या 5 वर्ष काम करत आल्यात त्याच वेगाने त्या पुढे या संपूर्ण भागाची सेवा करत राहतील एवढीच देवाचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीची आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। प्रत्येकाला आपलं गाव आणि गावाबद्दल अभिमान असतो आणि तिथं कचरा टाकला जायचा तर दुर्गंधी पसरायची, तर ती दुर्गंधी होऊ नये, आपलं गाव छान राहावं, सुरक्षित राहावं या दृष्टीनं आपण पुलाचं काम तर करतच होतो, त्यात सेल्फी पॉईंट पण करून टाकला। कचरा टाकणारे लाईटच्या उजेडामुळं काही कचरा टाकणार नाही, त्या पुलाच्या सौंदर्यात भर पडली आहे त्यामुळं लोकांना आपसुकच वळण लागेल की तिथे कचरा टाकू नये। त्या प्रकाश व्यवस्थेमुळं महिलांची जी छेडछाड होती ती बंद होणार आहे आणि एक आल्हाददायक वातावरण कायम तिथं राहणार आहे आणि परिसराची स्वच्छता, गार्डन यामागची संकल्पना ही आहे। सुप्रियाताईंना पुलाची पाहणी करताना खूप छान वाटलं, भरभरून कौतुक केलं ताईंनी, कारण वर्षभर जे पुलाचं काम चाललं होतं ते अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे। तिथं छानसं एक गार्डन व्हावं, वृद्धांसाठी एक छोटंसं विरंगुळा केंद्र कुठेतरी व्हावं यामागची संकल्पना ही आहे। पुलामुळे अतिशय फरक पडणार आहे, कारण जो शिवणे उत्तमनगर रस्त्यावरती ताण येत होता तो नांदेड सिटीकडे वळाल्यामुळे खूपच, आणि पुढे भविष्यात आपल्याला रिंग रोड जातो आहे, उड्डाणपूल भविष्यात तिथं प्लॅन आहे, मागे पाहणी झाली आहे, मेजरमेंट घेऊन झालेलं आहे आणि प्रस्तावही गेलेले आहेत आणि मंजुरी पण आलेली आहे। नागरिकांना हेच आव्हान करेल, आपलं गाव आहे आणि आपल्या गावाची स्वच्छता ही आपल्या हातात आहे, त्यामुळं प्रत्येकानं त्या सौंदर्यात भर घालण्यासाठी काही ना काही तिथं करावं, पण कचरा टाकू नये।